राजू पारवे आता 27 मार्चला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पारवेंची काँग्रेसला सोड चिठ्ठी त्यांनी दिलेली आहे. ते लवकरच शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार आहेत आणि रामटेक मधून राजू पारवे यांना उमेदवारी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. नागपूर विमानतळावर राजू पारवे यांचं जंगी स्वागत सुद्धा करण्यात आलं. राजू पारवे 27 मार्चला उमेदवारी अर्ज भरतील. आपण पाहतोय की त्यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत शिंदेच्या सेनेत प्रवेश केला आणि रामटेक मधून आता राजू पारवेंना उमेदवारी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. आपल्यासोबत आहेत उमरेडचे माजी आमदार राजू पारवे. आज नागपुरात आले आणि विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. राजूजी, काय नक्की नाराजी काय होती की पक्षांतर करावं लागलं? पक्षामध्ये ज्या पद्धतीनं हुकुमशाही आणि झुंडशाही या जिल्ह्यामध्ये चालू होती त्याला कंटाळून मी माझ्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. कोणासोबत बोलणं झालेलं होतं काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठांशी? नाही, वारंवार त्यांच्याकडे सांगितलं की ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे ते मला मान्य नाही, पण कुठलीही दखल घेतल्या गेलेली नाही. शिंदेगडाकडून तुम्ही आता निवडणूक लढणार आहात, एकूणच परिस्थिती कशी पाहता? रामटेक फार मोठा मतदारसंघ आहे आणि विद्यमान खासदार देखील शिवसेना. परिस्थिती सन्माननीय देशाचे लोकप्रिय नेते सन्माननीय मोदीजी साहेब यांच्या नेतृत्वात आता मी काम करणार आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी 400 पारचा नारा दिला आहे त्याच्यामध्ये रामटेकसुद्धा एक आहे. मला मी शाश्वत आहे की या रामटेकची सर्वसामान्य जनता या राजू पारवेसोबत सोबत राहील. आता जी उमेदवार आहेत काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्यासोबत थेट मुख्य लढत आहे तुमची, या लढतीकडे कसं पाहता? माझा विजय हा निश्चित आहे, ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जनता माझ्यासोबत राहणार आहे.